विक्रांत युद्ध नौकेचा 58 कोटी रुपयांचा घोटाळा हा राजभवनाने ही मान्य केला असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केलंय। आरोपी आहे तुम्ही ज्याचं नाव घेताय तो INS विक्रांत निधी घोटाळ्यातला आरोपी आहे। तो अंतरिम जामिनावर सुटलेला आहे। तो आणि त्यांचा मुलगा देशाचं स्वाभिमान असलेली विक्रांत जी आमची युद्ध नौका होती ती वाचवण्याच्या नावाखाली या लोकांनी 58 कोटी रुपये गोळा केलेले आहेत। त्याचा घोटाळा झालाय असा घोटाळा झाल्याचं राजभवनानं मान्य केलंय। आम्ही पैसे गोळा केले राजभवनात जमा केले नाही। पैसे परस्पर भाजपच्या तिजोरीत जमा केल्याचा दावा हे आरोपी करतात।